नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एजू दुनिया या यूटूब चॅनल यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं पुनश्च स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार एकोणीसचा इयत्ता पाचवीचा पेपर क्रमांक एक हा आपण या व्हिडिओमध्ये त्याचे पहिलेचे दहा प्रश्न आहेत म्हणजे प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक पस्तीस हे त्या प्रश्नपत्रिकेमधील असे दहा प्रश्न गणित विषयाचे आपण पाहणार आहोत आता चल चला तर मग पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करू पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव या संख्येनंतर ना येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न व्यवस्थित आणि नीट वाचायचा आहे आता ही संख्या सगळ्यांना लिहिता येईल बघा पाच कोटी बघा संख्या आपण कशी लिहिणार आहोत ही पाच कोटी या ठिकाणी संख्या बघा पाच कोटी नऊ लक्ष म्हणजे नऊ लाख सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव अशी संख्या आहे आता लगेच आपण ही संख्या लगेच पर्याय आपल्याला कुठे दिसते बघा पर्याय क्रमांक दोन लगेच पर्याय क्रमांक दोन आपण लिहून टाकायचं नाही कारण काय म्हटलेलं आहे की या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालील पैकी कोणती म्हणजे याच्या पुढची संख्या म्हणजे या ठिकाणी पाच कोटी नऊ लाख सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव आलेले आहेत याच्या पुढची संख्या एक मिळवल्यानंतर ती सहाशे येईल बघा म्हणून पाच कोटी नऊ लाख सत्याहत्तर हजार सहाशे हा पर्याय क्रमांक एक अचूक असेल त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा आपण बघूया पुढचा आहे सत्तावीस क्रमांकाचा प्रश्न शून्य दशांश शून्य पाच सहा एक हा दशांश अपूर्णांक कोणत्या दोन अपूर्णांकांच्या मध्ये आहे म्हणजे याचा अर्थ या चार पर्यायापैकी प्रत्येक पर्यायामध्ये दोन अपूर्णांक दिलेले आहेत तर हा दिलेला जो दशांश अपूर्णांक आहे तर या पर्यायापैकी कोणत्या दोन अपूर्णांकाच्या मध्ये येतोय हे आपल्याला काढायचं आहे आता सुरुवातीला बघा पहिला पर्याय जर आपण पाहिला शून्य दशांशून्य फक्त पाच लिहिलेला आहे परंतु आपण आपल्या सोयीकरता याला कितीही पुढे शून्य देऊ शकतो आपण दोन शून्य दिले म्हणजे एकूण तीन घरं केली का तर दिलेला पूर्णांक हा दशांश शून्याच्या पुढे तीन घरं आहे असा दिलेला आहे आणि हा जो पुढचा पूर्णांक असेल तो असेल शून्य दशांश शून्य पाच सहा शून्य मग आता या पूर्णांकापेक्षा मोठा पाहिजे हा पूर्णांक म्हणजे जो प्रश्नामधला पूर्णांक आहे तो याच्यापेक्षा मोठा पाहिजे याच्यापेक्षा लहान लहान पाहिजे तरच आपण म्हणू शकतो की हा पूर्णांक यांच्या दरम्यान आहे किंवा त्यांच्यामध्ये आहे मग याच्यामध्ये जर आपण विचार केला तर शून्य दशांश शून्य पाच सहा एक असा पूर्णांक आहे जो याच्यापेक्षा सुद्धा मोठा आहे आणि याच्यापेक्षा सुद्धा मोठा आहे त्यामुळं हा पूर्णांक यांच्यामध्ये येणार ये नाही म्हणजे पहिला तर पर्याय कॅन्सल झाला आता जर आपण दुसऱ्या पर्यायाचा विचार केला बघा याचा विचार केला शून्य दशांशून्य पाच शून्य आणि अजून एक शून्य दिला आपल्या सोयीकरता नंतर या ठिकाणी शून्य दशांश शून्य सहा शून्य शून्य असे दोन अपूर्णांक झाले आता हा पूर्णांक बघा शून्य शून्य पाच सहा एक आता याच्यापेक्षा हो शुन्य हा मोठा आहे का पूर्णांक हो याच्यापेक्षा मोठा आहे कारण याच्या ठिकाणी शून्य शून्य आहे इथं सहा आणि एक आहे म्हणजे हा पूर्णांक मोठा आहे आता याच्यापेक्षा हा पूर्णांक लहान आहे का तर हो याच्यापेक्षा सुद्धा लहान आहे म्हणजे या ठिकाणी शून्य शून्य सहा आहे आणि इथं मात्र पाच आहे म्हणजे हा पूर्णांक लहान आहे याचा अर्थ हा दिलेला पूर्णांक हा या दोघांच्या मधोमध आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर झालं परंतु विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये काय झालं होतं दोन हजार एकोणीस साली या प्रश्नाचे उत्तर दोन पर्याय आले होते म्हणजे पर्याय क्रमांक दोन ज्यांनी बरोबर लिहिला त्यांनाही उत्तर बरोबर देण्यात आलं आता आपण तिसरा आणि चौथा या दोघांचा नंतर विचार करू आपण यापैकी एखादा पर्याय येतोय का कारण या प्रश्नाचे दोन अचूक पर्याय दिले गेले होते आयोगाकडून तर आता याच्यामध्ये आपण तिसरा जर पर्याय पाहिला शून्य दशांश शून्य पाच सहा दोन शून्य दशांश शून्य पाच सात शून्य यांच्या दरम्यान हा येतोय का आपण बघू आता जर हा आता बघा शून्य शून्य पाच सहा एक आणि या ठिकाणी किती आहे दोन म्हणजे याच्यापेक्षा म्हणजे या, या प्रश्नातल्या इथं दिलेला जो पर्यायातला जो अपूर्णांक आहे त्याच्यापेक्षा हा पूर्णांक लहान येतोय त्यामुळं या दोघांच्या मध्ये तो अपूर्णांक येण्याचा प्रश्न उद्भवतच नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन सुद्धा कट झाला आता आपण पर्याय क्रमांक चारकडे एकदा येऊ शून्य दशांश शून्य पाच सहा शून्य आणि शून्य दशांश शून्य पाच सात शून्य आता दिलेला पूर्णांक शून्य दशांश शून्य पाच सहा एक हा या पहिल्या पूर्णांकापेक्षा मोठा आहे का हो कारण या ठिकाणी सहा शून्य आहे आणि तर सहा एक आहे म्हणजे मोठा आहे आणि याच्यापेक्षा तो लहान आहे का हो लहान आहे कारण या ठिकाणी शून्य दशांश शून्य पाच सहा आहे आणि या ठिकाणी पाच सात आहे म्हणजे आपूर्ण यांच्यासुद्धा दरम्यान किंवा मध्ये येतोय म्हणजे पर्याय क्रमांक चार सुद्धा बरोबर आहे मग जर आपणाला असं समजलं की पर्याय क्रमांक दोन हा सुद्धा बरोबर येतोय पर्याय क्रमांक चार हा सुद्धा बरोबर येतोय त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो या दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय आपण बरोबर रंगवायचा आणि आपण प्रश्न त्याच्यावरती जास्त वेळ न घालवता आपण पुढच्या प्रश्नाकडे जायचं जा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस काय आहे बघा त्रिकोणाला तीन शिरोबिंदू तर दोन त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोणाला किती शिरोबिंदू असतील आता विचार करा समजा या ठिकाणी मी असा एक त्रिकोण काढतो हा याला तीन शिरोबिंदू झाले एक दोन आणि तीन शिरोबिंदू झाले आणि अजून एक त्रिकोण असा जोडला आता हा चौकोन तयार होईल का म्हणजे चौकोन कोणता तयार होईल बघा आता हा असा पूर्ण चौकोन तयार होईल बरोबर मग आता प्रश्न असा विचारलेला आहे की त्रिकोणाला तर तीन शिरोबिंदू आहेत आता दोन त्रिकोण जोडले मग दोन त्रिकोण जोडून जो चौकोन तयार होईल त्याला याचे तीन आणि याचे तीन म्हणजे सहा शिरोबिंदू आपण म्हणायचे का लगेच नाही म्हणणार कारण याच्यामध्ये पहिले तीन शिरोबिंदू आहेत एक दोन तीन याच्यातले दोन शिरोबिंदू या त्रिकोणाचे आणि म्हणजे यात्रिकोणाचे आणि यात्रिकोणाचे एकच झाले म्हणजे एकूण शिरोबिंदू किती झाले बघा या ठिकाणचे पहिले तीन आणि या ठिकाणी फक्त एक वाढला म्हणजे एकूण चौकोणाला शिरोबिंदू किती झाले चार झाले म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर पुढचा प्रश्न आहे एकोणतीस क्रमांकाचा प्रश्न एकोणतीस क्रमांकाचा प्रश्न आहे बघा प्रश्न आहे उत्कर्ष सोसायटी उत्कर्ष सहकारी सोसायटी किंवा उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दोन हजार दोनशे चाळीस सभासदांपैकी दोन हजार दोनशे चाळीस सभासदांपैकी पस्तीस टक्के स्त्रिया भागधारक सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या जर सभेला शंभर टक्के भागधारक उपस्थित असतील तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते आता आपण असं म्हणायचं की एकूण सभेला सर्व जर सदस्य उपस्थित असं मांडलं आपण तर दोन हजार दोनशे चाळीस सदस्य किंवा सभासद उपस्थित असतील त्यापैकी पस्तीस टक्के या स्त्रिया भागधारक आहेत मग उरलेले जे पासष्ट टक्के असतील ते पुरुष भागधारक असतील म्हणजे याचा अर्थ आपल्याला पुरुष भागधारक विचारलेले आहेत त्यामुळं आपण दोन हजार दोनशे चाळीसचे डायरेक्ट जर पासष्ट टक्के आपण काढले तर त्या सभेला उपस्थित असणारे पुरुष भागधारक आपल्याला मिळतील मग आपण काय करूया दोन हजार दोनशे चाळीस गुणिले पासष्ट भागिले शंभर डायरेक्ट याचं उत्तर काढू त्याला एक अजून एक पर्याय असा आहे की पस्तीस टक्के दोन हजार दोनशे चाळीस दोन, दोन हजार दोनशे चाळीसचे पस्तीस टक्के आपण काढू शकतो आणि जी काय तुमची संख्या येईल ती संख्या आपण बावीसशे चाळीसमधून वजा करू शकतो त्यावेळेस पुरुषांची संख्या येईल अशी एक पद्धत आहे परंतु ह्या दोन स्टेपकडे जाण्यापेक्षा सर्वात सोपी स्टेप काय राहील आपल्याकडे पस्तीस टक्के स्त्रिया भागधारक आहेत मग उरलेले सर्व पुरुष भागधारक असतील की जे पासष्ट टक्के भागधारक आहेत म्हणून जर आपण याचं उत्तर काढलं तर थेट आपणाला पुरुषांची संख्या मिळेल याच्यातला एक शून्य आपण कॅन्सल करू पाच या ठिकाणी आपण दोनने भागला तर बे एक बे बे एक बे बे दोन्ही चार इथं बे पंचे दहा नंतर पाच एक पाच इथं तेरी पाच पासष्ट म्हणजे तेरा म्हणजे गुणाकार कोणत्या दोन संख्येचा राहिला बघा एकशे बारा आणि तेरा यांचा गुणाकार राहिला बघा एकशे बारा गुणिले तेरा तेर दुने दोन सव्वीस हातच्याला गेले दोन गे तेरा एक तेरा आणि दोन पंधरा हातच्याला पुन्हा एक गेले तेरा एक तेरा आणि एक चौदा एक हजार चारशे छप्पन्न उत्तर येईल की जे पर्याय क्रमांक एकमध्ये आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल चला तर तिसाव्या नंबरचा प्रश्न काय सांगतो बावन्न या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकाचा किती पट आहे याच्यासाठी बघा आपण गेल्या दोन हजार अठराच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण ही गोष्ट क्लिअर केली होती की कोणत्याही संख्येचा लहानात लहान विभाजक म्हणजे एक तर मोठ्यात मोठा विभाजक म्हणजे तीच संख्या असते मग बावन्नचा मोठ्यात मोठा विभाजक किती असेल बावन्न आणि लहानात लहान भाऊ किती असेल एक म्हणजे बावन्न हे एक चा किती पट आहे बावन्न पट आहे त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार बावन्न चला एकतीसावा प्रश्न काय आहे पाच रुपयांची तीस नाणी देऊन दहा रुपयांच्या किती नोटा मिळतील पाच रुपयांची तीस नाणे दिली तर पाच गुणिले तीस एवढे रुपये होतील त्यांचा गुन्हागारही करण्याची गरज नाही आणि हेच आपल्याला दहा रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आपल्याला परत द्यायचे आहेत म्हणजे याला भागीला आपण दहा करू एक शून्य कॅन्सल होईल पाच त्रिक पंधरा हे उत्तर येईल की जे पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे किंवा पाच रुपयाची तीस नाणे दिली आपण म्हणजे एकूण पाच त्रिक पंधरा म्हणजे एकशे पन्नास रुपये झाले आणि दहा रुपयांच्या नोट आपण नोटांच्या स्वरूपात आपल्याला ती रक्कम परत घ्यायची म्हणजे फक्त एक शून्य कॅन्सल होईल उत्तर किती येईल पंधरा पर्याय क्रमांक तीन हे एकतीसाव्या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतर बत्तीसावा प्रश्न आपल्या समोर दिसतोय एक ते नऊ या क्रमिक अंकांपैकी कोणतेही सहा अंक घ्यायचेत प्रत्येकी एकदाच वापरायचे आहेत तयार होणारी मोठ्यात मोठी विषमसंख्या काढा आणि लहानात लहान समसंख्या घ्या आणि यांची बेरीज करा आता एक ते नऊपर्यंतचे अंक आहेत बघा याच्यामध्ये शून्य वापरायचा नाही एक ते नऊपर्यंतचे क्रमिकांक अंक वापर वापरावून संख्या तयार करायची आहे मग एक ते क्रमिक क्रमिकांक वापरले आपण तर पहिल्यांदा मोठ्यात मोठी संख्या तयार करू नऊ आठ सात सहा पाच चार सहाकी झाली का संख्या ही परंतु ती मोठ्यात मोठी संख्या कशी पाहिजे विषम पाहिजे आपण थोडासा एक बदल करू फक्त काय करायचं का आपल्याला हे चार जो आहे ना तो फक्त आपण काढून त्या ठिकाणी काय घेऊ आपण तीन लिहू बरोबर ही झाली मोठ्यात मोठी सहा अंकी विषम संख्या एक ते नऊ पर्यंतचे क्रमिकांक वापरून आता पुढची अट काय दिलेली आहे बघा त्यांनी लहानात लहान समसंख्या तयार करायची लहान समसंख्या तयार करताना एकने सुरुवात करा आता या ठिकाणी शून्य आपण घेऊ शकत नाही कारण एक ते नऊ क्रमिकांक सांगितलेले आहेत मग नंतर दोन तीन चार पाच आणि सहा बरोबर आता यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे तर सहा आणि तीन नऊ पाच आणि पाच दहा हातच्याला एक गेले सहा आणि चार दहा आणि एक अकरा सात आणि तीन दहा आणि एक अकरा आठ आणि दोन दहा आणि एक अकरा हातच्याला गेले एक नऊ आणि दोन अकरा म्हणजे अकरा परत अकरा नंतर एक शून्य आणि नऊ दर याची जर आपण संख्या घेतली तर ती अकरा लाख अकरा हजार एकशे नऊ अशी संख्या येते परंतु तशी संख्या तुम्हाला पर्यायामध्ये कोणत्याच ठिकाणी दिसत नाही किंवा मिळत नाही म्हणून आयोगाने हा प्रश्न त्या वर्षीच्या पेपरमधून कॅन्सल केला होता याचा अर्थ या, या प्रश्नाचे गुण एकूण बेर्जेमध्ये धरत नाहीत त्यामुळे हा बत्तीसावा प्रश्न कॅन्सल करण्यात आला होता परंतु हा प्रश्न सोडवायचा कसा हे आपल्याला फक्त कळणं गरजेचं आहे त्यामुळे याच्यामध्ये उत्तर नसल्यामुळे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न तेहत्तीसा काय आहे बघा ओंकार परीक्षेमध्ये पाचशे दहा गुण मिळून उत्तीर्ण झाला जर त्याला परीक्षेत अडुसष्ट टक्के गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती आता ओंकारला पाचशे दहा गुण मिळालेले आहेत परीक्षा किती गुणांची होती आपल्याला माहीत नाही समजा आपण असं पकडलं की ती एक्स गुणांची होती आता एक्स गुणांची जी एकूण परीक्षा आहे त्याच्या अडुसष्ट टक्के गुण आहेत अडुसष्ट टक्के आपण कसं लिहितो अडुसष्ट अंशेत शंभर आणि एक्सच्या अडुसष्ट टक्के आहे चाचीचे चे म्हटले की आपण काय करतो गुणाकार करतो म्हणजे हेच समीकरण आपण कसं मांडणार एक्स गुणिले अडुसष्ट अंश छेद शंभर बरोबर पाचशे दहा हे समीकरण मांडलं आता याच्यामध्ये आपण काय करणार एक्स ची किंमत काढण्याकरता पाचशे दहा गुणिले शंभर होतील आणि छेदामध्ये आडुसष्ट येतील कारण आपल्याला नियम माहिती आहे की इकडं जी छेदामध्ये संख्या इकडे गेल्यानंतर ती गुणाकारामध्ये जाईल आणि इकडची अंशाची ती बाहाकारामध्ये जाय आता येतं बघा सतरा चौक अडुसष्ट सतरा त्रिक एकावन्न शून्याऐंशी शून्य बरोबर आता याचा चारने भागला लागतो चार एके चार आणि हे पंचवीस येतील बघा पंचवीसचा भाग लागेल म्हणजे फक्त कोणत्या दोन संख्या उरतील एक्स बरोबर तीस गुणिले पंचवीस उरतील म्हणजेच एक्स बरोबर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे सातशे पन्नास हे उत्तर येईल म्हणजे एकूण परीक्षा ही सातशे पन्नास गुणांची असेल पर्याय क्रमांक तीन यानंतर चौतीसावा प्रश्न आहे तीन अंशेत पाच दोन अंश तीन अंश दोन तीन अंशेत आठ आणि तीन अंश सात या पूर्णांकाची उत्तर क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा पूर्णांक व सर्वात लहान अपूर्णांक यांच्यातील फरक किती सुरुवातीला यांचा लहान मोठेपणा ठरत आपल्याला आला पाहिजे तुम्हाला सर्वांना हे माहीत असेल की हे सर्व जे अपूर्णांक आहेत ते समान अंश असलेले अपूर्णांक आहेत म्हणजे तीन अंशेत पाच तीन अंश दोन तीन अंशेत आठ आणि तीन अंश सात आता याचं एक लहान मोठेपणा ठरवण्याचा एक नियम असा आहे जर समान अंश असलेले अपूर्णांक दिलेले असतील त्यांच्यामध्ये जर लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा असणार आणि ज्या पूर्ण सॉरी ज्या पूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असणार आणि ज्या पूर्णांकाचा छेद सर्वात मोठा असेल तो अपूर्णांक सर्वात लहान असणार मग याच्यामध्ये जर आपण क्रम लावायला गेलो तर तो क्रम कसा येईल बघा याचा छेद सर्वात लहान आहे म्हणजे हा पूर्णांक सर्वात मोठा येईल त्यानंतर ह्याचा छेद थोडासा त्याच्यापेक्षा लहान आहे म्हणजे हा दुसऱ्या क्रमांकाला येईल हा तिसऱ्या क्रमांकाला येईल आणि हा चौथ्या क्रमांकाला येईल अशा पद्धतीने आपण मोठ्याकडून लहानाकडे क्रम लावतो मोठ्याकडून लहानाकडे जायचं म्हणजेच कोणत्या प्रकारची मांडणी उत्तरत्या क्रमाची म्हणजे याच्यातला उत्तरता क्रम कसा येईल बघा सुरुवातीला येईल तीन अंशचे दोन नंतर तीन अंशेत पाच तीन अंशचे सात आणि तीन अंशेत आठ हा उत्तरता क्रम आला आता मग उत्तरता क्रम लावल्यानंतर काय करायचा सर्वात मोठा पूर्णांक कोणता आहे तीन अंशे दोन सर्वात लहान पूर्णांक कोणता आहे तीन अंशेत आठ आता यांच्यातला फरक काढायचा आहे म्हणजेच यांची काय करायची वजाबाय करायची म्हणजे तीन अंश दोन वजा तीन अंशेत आठ छेद समान नाही म्हणून तिरकस गुणाकार आठ त्रिक चोवीस वजा तीन दुने सहा भागिले आठ दुने सोळा चोवीस वजा सहा अठरा येतील आणि भागिले सोळा आहे असं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक एकमध्ये मिळेल जर समजा हे उत्तर जर पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये उपलब्ध नसतं म्हणजे अठरा अंश सोळा हे जर उत्तर पर्यायामध्येच नसतं तर याला एक आपला पर्याय होता की याचा सममूल्यपूर्ण आपल्याला काढावं लागला असता म्हणजे याला जर दोनने ने भाग लावला असतं तर अंश नऊ आला असता आणि छेद आठ आला असता नऊ अंश आठ हा जरी पर्याय या पर्यायामध्ये चारपैकी कुठेतरी उपलब्ध असता हा पर्याय नसताना तरी आपण तो पर्याय लिहिला असता अशा पद्धतीने हा चौतीसावा प्रश्न संपला या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे पस्तीसावा एका संख्येला पाच निगुणण्याऐवजी आठ निगुणले असता गुणाकार एकोणचाळीसने वाढतो आठ गुणल्यानंतर समजा आपण असं मानले की ती संख्या एक्स आहे आठ गुणल्यानंतर त्या संख्येचा आणि आठचा गुणाकार आठ एक असेल पाच गुणल्यानंतर त्या संख्येचा आणि पाचचा गुणाकार पाच एक येईल ज्यावेळेस आठ ने गुणू त्यावेळेस गुणाकार मोठा येणार आहे परंतु तो पाच गुणल्यानंतर येणाऱ्या गुणाकारापेक्षा एकोणचाळीसने मोठा आहे असं समीकरण बनेल आता ज्यावेळेस हे जे पाच एक्स आहेत ते उजवीकडून डावीकडे येतील त्यावेळेस ते वजा होतील म्हणजे आठ एक्स वजा पाच एक्स उत्तर तीन एक्स येईल बरोबर एकोणचाळीस आहे मग एक्सची किंमत काढण्याकरता एक्स बरोबर एकोणचाळीस अंश छे तीन म्हणजे एक्स बरोबर तेरा उत्तर येईल म्हणजे ती संख्या कोणती ते असेल तेरा असेल अशा पद्धतीने या व्हिडिओमधले दहा प्रश्न आपण संपवलेले आहेत की जे प्रश्न क्रमांक सव्वीस ते पस्तीस आपण पाहिले कोणत्या प्रश्नपत्रिक घेतले दोन हजार एकोणीसच्या जी एम एस सी म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षेची शिष्यवृत्तीची जी परीक्षेची जी, जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यातले आपण दहा प्रश्न संपवलेले आहेत धन्यवाद